उल्लासनगर महानगर पालिका द्वारा आज करीब 3 करोड़ का बकाया होने के चलते केनरा बैंक के 3 ब्रांचों को सील कर दिया गया है, जिसके कारण खाताधारकों को काफी परेशानी उठानी पड़ी। आज उल्लासनगर महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख के आदेश के बाद मलमत्ता विभाग के अधिकारी मदन सोडे की टीम केनरा बैंक को बार बार नोटिस दिए और बकाया जमा करने के लिए बोला गया, परंतु बैंक की तरफ से किसी प्रकार की कोई भी प्रक्रिया नहीं होने के चलते 3 करोड़ का बकाया वाले केनरा बैंक की 3 ब्रांच को सील कर दिया गया है। जी मी माझे सहकारी मंगेश गावडे व आणि दुसरे टॅक्स असिस्टंट अनिल आणि जेठा यांच्यासोबत केनरा बँकेच्या विनस ब्रँचमध्ये आम्ही गेलो होतो। त्यांच्याकडे जवळपास 47 लाखांची मालमत्ता करांची थकबाकी होती। गेले महिनाभर आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता, ते आज उद्या आम्ही करू असं करत होते। तर आज आम्ही सर्व आमचा स्टाफला घेऊन गेलो आणि त्यांचा सर्व्हर आम्ही सील केला, जेणेकरून त्यांचं कामकाज आम्ही बंद केलं। त्याचप्रमाणे खेमाणी चौकातसुद्धा त्यांची ब्रँच आहे केनरा बँकेची, तिथे 1 कोटी 1 लाख त्यांची देयक प्रलंबित आहे। त्यांनी तसंच आम्हाला आज देऊ उद्या देऊ असं केलं आणि त्यामुळे आज आम्ही निर्वाणीचं म्हणून आम्ही त्यांचंही सर्व्हर आम्ही आज सील केलं। कॅम्पासमधील खात ब्रँचमध्ये अशीच कारवाई झाली आहे? हो, तिकडे अशाच प्रकारचं आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्यांना आम्ही वॉरंट पण दिलं होतं, तथापि ते ती लोक दुर्लक्ष करतात। आमच्या हेड ऑफिस म्हणून काही आलं नाही, हेड ऑफिस म्हणून असं अजून काही चेक आला नाही, अशा प्रकारे ती लोक उडवाउडवीचं उत्तर देत होती आम्हाला, त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल घ्यावं लागलं।